वाशिम जिल्ह्यात आढळला पहिला कोरोना रुग्ण, जिल्ह्यात एकच खळबळ. देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातला असतानाही वाशिम जिल्ह्यात अजूनही कोरोना दाखल झाला नव्हता. मात्र दिल्ली येथे झालेल्या मरकज कार्यक्रमात हजेरी लावणाऱ्या मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील 65 वर्षीय इसम जिल्ह्यात परतल्यावर त्यांची जिल्हा आरोग्य विभागाने तपासणी केल्यानंतर आज त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या रुग्णाच्या किती जण संपर्कात आले याची माहिती जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग घेत आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. महावाईस न्यूज करता पवन राठी, वाशिम. मी डॉक्टर सोनटक्के, जिल्हा शल्य चिकित्सक वाशिम. या ठिकाणी निवेदन करू इच्छितो की वाशिम जिल्ह्यामध्ये एकंदर 42 परदेशी ट्रॅव्हलर्स हे आपल्या निगराणीखाली होते. यापैकी 40 लोकांचं होम क्वारंटाईन 14 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे आणि त्यांच्यामध्ये कोणतेही लक्षणं आढळून आले नाहीत. 2 लोक आणखीनही होम क्वारंटाईनमध्ये आहेत, त्यांनाही कोणतीही लक्षणं नाही आहेत आढळून आलेले. परंतु 1 तारखेला या ठिकाणी मेडसी या गावातील एक इसमाचा आम्ही थोडसा तपासणीसाठी IGMC नागपूर या प्रयोगशाळेला पाठवला होता. या इसमाचं कनेक्शन दिल्लीतील कार्यक्रमाशी, मरकड कार्यक्रमाशी असल्याचं समजत असल्यामुळे या इसमाचे थ्रॉट स्वॅप घेतले होते आणि ते तपासणीसाठी नागपूर या ठिकाणी पाठवण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट आज प्राप्त झालेला आहे आणि सदर इसमाचा रिपोर्ट हा कोरोनासाठी पॉझिटिव्ह आलेला आहे. हा वाशिम जिल्ह्यातील पहिलाच रुग्ण आढळून आलेला आहे. आम्ही आमच्या स्तरावर या रुग्णाचे जितके पॉझिटिव्ह, जितके जवळचे कॉन्टॅक्ट्स आहेत त्या सगळ्यांना आम्ही तात्काळ या ठिकाणी कोरोना वार्डमध्ये दाखल करून त्यांचे देखील स्वॅब नमुने आम्ही तपासणीसाठी तात्काळ पाठवणार आहोत. तसेच पूर्ण त्या भागामध्ये 3 किलोमीटरच्या परिसरामध्ये पूर्ण हाऊस टू हाऊस सर्व्हेलन्स ॲक्टिव्हिटी घेऊन त्या ठिकाणी कोणते लक्षणं आढळलेले रुग्ण आढळतात का याची देखील पाहणी तात्काळ जिल्हा परिषद प्रशासनाकडून आणि आरोग्य विभागाकडून तात्काळ करण्यात येणार आहे. आणि तसे असल्यास आवश्यक ती कार्यवाही सगळी उपाययोजना त्या करण्यात येणार आहे. या ठिकाणी वाशिम जिल्ह्यामध्ये 50 खाटाचा कोरोना रुग्णालय किंवा कोरोना वार्ड या ठिकाणी कार्यान्वित झालेला आहे. सामान्य रुग्णालयाच्या परिसरामध्ये DIC बिल्डिंग आहे, त्यामध्ये हा वार्ड कार्यान्वित झालेला आहे.